मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पनवेल तालुक्यात विविध सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तोंडरे यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तोंडरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांचा 5 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त कुठेही जाहिरातीबाजी बॅनरबाजी करू नये, तसेच पुष्पगुच्छ भेटवस्तू आणू नका, त्याऐवजी सामाजिक सेवा कार्यात योगदान द्यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष राम पाटील यांनी तोंडरे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, अशोक साळुंखे, भाजप युवा नेते दिनेश खानावकर, सागर भोईर, तोंडरे माजी सरपंच अशोक पाटील, अभिमन्यू पाटील, धनाजी पाटील, हरेश पाटील, वासुदेव पाटील, नामदेव पाटील, शिवराम पाटील, अरुण पाटील, संदीप पाटील, आत्माराम पाटील, लहू पाटील, चंदन पाटील, प्रल्हाद पाटील, लक्ष्मण पाटील, सुभाष पाटील, प्रवीण पाटील, रोशन पाटील, वतन पाटील, रोहन पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. एक अतिशय चांगला उपक्रम रामशेठ पाटील यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आता जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात, चांगल्या मार्काने पास होतात, अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यातनं स्फूर्ती घेणं की बाबा मी पण चांगला अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे आणि तसा तो अभ्यास तुम्ही कराल असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ते हे युग स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय उरलेला नाही आणि म्हणून आपण चांगलं शिक्षण या ठिकाणी घेऊन आपण आपलं आपल्या आईवडिलांचं आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने तुम्हाला देतो. रामशेठ ठाकूर रामशेठ पाटील साहेबांना मी मनापासून हार्दिक धन्यवाद देईन. ज्याप्रमाणे रामशेठ ठाकूर साहेब त्यांचं जे मंडळ आहे सामाजिक विकास मंडळ ते सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम जवळजवळ 27 वर्षापासून आजपर्यंत करत आहे आणि त्यांचाच वसा रामशेठनी या ठिकाणी रामशेठ पाटलांनी या ठिकाणी घेतला म्हणून मला वाटतंय त्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की असंच लोकांच्या उपयोगी आपण पळत चाला. या सामाजिक क्षेत्रामध्ये काम तुम्ही करत असता जो गरीब कोण आहे अशा लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण हे जे काम करता त्याच्याबद्दल तुम्ही खरोखरच मनापासून तुमचं मी आभार मानेन, तुमचं अभिनंदन करेन.